जल्लोष साजरा केला जातोय जयश्री जाधव यांच्या विजयानंतर हा जल्लोष साजरा केला जातोय. आतषबाजी करण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लागल्यानंतर कुणाची प्रतिष्ठा पणा लागली, कोण विजयी होणार, कोण विजयाचा गुलाल उधळणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. अखेरच्या क्षणापर्यंत अण्णांकडून जनतेची सेवा झाली, त्यामुळे आपल्यालाही कोल्हापूरच्या जनतेची सेवा करायची आहे, अण्णांची स्वप्न पूर्ण करायची आहेत असं यावेळेला जयश्री जाधव यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे. भाजपनं निवडणूक टाळायला हवी होती, पोटनिवडणूक लागायला नको होती अशी प्रतिक्रिया सुद्धा इथे जयश्री जाधव यांनी दिलेली आहे. कोल्हापूरमध्ये आता महाविकास आघाडीच्या उमेदवार विजयी उमेदवार जयश्री जाधव यांच्या घरापुढे जल्लोष साजरा केला जातोय. या ठिकाणी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हेही इच्छुक उमेदवार होते, मात्र अखेर जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडूनही त्यांना मदत केली जाणार असं आश्वासन त्यांनी दिलं आणि त्यानंतर जयश्री जाधव यांचा विजय झालेला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे